तावली किंवा ताहुली, श्री मलंगडाच्याच बाजूला असलेलं एक टोक, अतिशय सुंदर आणि पावसाळ्यात तर खूपच स्वर्गच। फक्त चालायची तयारी ठेवा, एकट्याने कोणीही जाऊ नका, कारण एकट्याने जाण्यासारखं ते ठिकाण नाही आहे। सुरक्षित 100% आहे, परंतु वाटा चुकण्याच्या खूप खूप चान्सेस आहेत। तुम्हाला तिकडे जायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही प्रथम कल्याण स्टेशनला या, तिथून श्री मलंगडावर जाणारी बस पकडायची आणि कुशिवली गावात उतरायचं, आणि तेथून मग तुमचा प्रवास सुरू होईल। निरनिराळे धबधबे, ओढे, वेगवेगळे पक्षी, एकांत, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे अनुभवायला येतील। थंडीतसुद्धा हा तुम्ही ट्रेक करू शकता, अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे। जास्त लोक येत नसल्यामुळे तुम्ही निसर्गाचा खरा आनंद घेता, नाहीतर ती गडबड, गोंधळ, गाणी याने माणूस त्रासून जातो। समोर तुम्ही बघतच असाल, निसर्गाची किमया आहे, त्याप्रमाणे या निसर्गाचा आपण आनंद घेतला पाहिजे, त्या किमयेचा आनंद घेतला पाहिजे। थोडासा आराम केला आणि परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली। तसं ताहुलीला चाल जास्त आहे, म्हणजे खूप अंतर तुम्हाला चालायला लागतं। सुंदर निश्चित आहे, पण चालायला सुद्धा तुम्हाला तेवढंच लागतं। मित्रांनो, ट्रेक करताना ताकाचे काय महत्त्व आहे हे भटकंती करणाऱ्या माणसालाच माहिती। ताक म्हणजे अमृत, आणि प्रत्येकाजवळ आम्ही 2-2 लिटर तर ताक ठेवायचंच, कधी संपून जायचं हे आम्हाला कळायचंही नाही। जाताना रस्त्यात तुम्हाला शंकराची देऊळ लागते, दर्शन घेऊन पुढे जायचंय। पुढे मात्र थोडं काळजीपूर्वक चालायचं आहे, कारण एका ठिकाणावरती तुम्हाला उजव्या हातावरती वरच्या बाजूला वळायचंय। जर तसं केलं नाही तर तुम्ही सरळ गेलात तर चुकाल, आणि तुम्हाला वरती काही जाता येणार नाही। ही निसर्गाची किमया। अशा वातावरणात आल्यानंतर मात्र घरी यावासच वाटत नाही, असं वाटतं या स्वर्गातच बसून राहावं, निसर्गाची ही किमया बघत बसावी। वेगवेगळ्या सह्याद्रीच्या कुशीत तुम्हाला वेगवेगळा अनुभव येईल, आणि तो आपल्याला जेवढा घेता येईल तेवढा आपण घ्यावा। हे खाली शहर दिसतंय, वरती गेल्यावरती एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे, जिथून आम्हाला खायला आणलं होतं ते भरपेट आम्ही खाल्लं आणि मस्त एकी आराम करून पुढे गेलो। पुढे दुःख खूप असल्यामुळे आम्हाला काही त्याचे फोटो काढता आले नाहीत। मित्रांनो, छावणीचे असे हे कार्यक्रम असतील हे तुम्हाला बघायला निश्चितच आवडतील। असे निरनिराळे कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, आणि हो, तुमच्या निसर्गप्रेमींना तुम्ही शेअरही करा।